मी मुख्यमंत्री बोलतोय, या कार्यक्रमाचं 10 महिने प्रसारण न होताच त्याची बिलं काढण्यात आल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय. माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी हा दावा केलाय. मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम 1 ऑक्टोबर 2017 रोजी शेवटचा प्रसारित झाला, मात्र त्यानंतरही दर महिन्याला 19,70,000 बिल कंत्राट दिलेल्या कंपनीला देण्यात आल्याचा दावा काँग्रेसनं केलाय. तर काँग्रेसचे हे सर्व आरोप माहिती आणि जनसंपर्क संचालनालयानं खोडून काढले आहेत. सचिन सावंत यांचे आरोप अपूर्ण माहितीच्या आधारावर आहेत. संस्थेची नियुक्ती एकाच कार्यक्रमासाठी करण्यात आलेली नाही. दूरचित्रवाणी आकाशवाणीवरील विविध कार्यक्रमांसाठी ही नियुक्ती आहे. केवळ केलेल्या कामांचेच देय अदा करण्यात आलेले आहेत असा खुलासा माहिती व जनसंपर्क संचालनालयानं केलाय. न झालेल्या कार्यक्रमांसाठी पैसा देण्याची तरतूद करारपत्रात नाही असंही स्पष्ट केलेलं आहे. देशात कुणी छुप्या पावलांना आणीबाणी तर लावू पाहत नाही ना असा प्रश्न विचारतानाच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहांच्या जोडीचं नाव न घेता जोरदार टोले लगावले. आम्ही इंग्रजांच्या गुलामगिरीसह इंदिरा गांधींची आणीबाणी उखडून फेकून दिली, तर आता चोर पावलांनी येत असलेली आणीबाणी का उखडून फेकणार नाही असंही विधान उद्धव ठाकरेंनी केलं. देशात वारंवार होणाऱ्या टीना फॅक्टरच्या चर्चेवर उद्धव ठाकरेंनी आपल्या शब्दात उत्तर देण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेत ईशान्य मुंबईत वादांची मालिका सुरूच आहे. मुलुंडचे उपविभाग प्रमुख जगदीश शेट्टी, शाखा प्रमुख दीपक सावंत यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यानं पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुखपत्र सामनामध्ये याची घोषणा करण्यात आली. अनेक वर्षांनंतर शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली आहे. जगदीश शेट्टींचे नितीश राणेंबरोबरचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ईशान्य मुंबईत दत्ता दळवी आणि जगदीश शेट्टी दीपक सावंत यांच्यात अंतर्गत वाद सुरू होते. शेट्टी यांच्याकडे दळवींविरोधात ऑडिओ क्लिपचे काही पुरावे होते आणि याच वादातून माजी महापौर दत्ता दळवींनी विभाग प्रमुख पदाचा राजीनामाही दिला होता. पनवेलजवळच्या खारघर इथं भाजप नगरसेवकाने एका हॉटेल व्यावसायिकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. खंडणीसाठी ही मारहाण झाल्याचा आरोप होतोय. या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज हाती आलंय. सेक्टर 4 मध्ये हे हॉटेल नव्यानं सुरू झालं होतं. भाजप नगरसेवक शत्रुघ्न काकडे गुंडांना घेऊन आले आणि हॉटेलमध्ये धुमाकूळ घातला. या मारहाणीत हॉटेल मालक इस्माईल शेख जखमी झाले असून त्यांच्यावर कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात काकडे आणि साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अहमदनगरमध्ये वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू आहे. जामखेडच्या तहसीलदारावर वाळू माफियांनी हल्ला केला. जामखेडच्या धानेगाव इथल्या सेरी नदी पात्रात रविवारी रात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली. वाळू तस्करांनी दगड लाकडी दांडक्यानं तसंच कुऱ्हाडीनंही मारहाण केली. यात तलाठी गंभीर जखमी झाला. ही घटना समजताच तहसीलदार कारनं घटनास्थळी आले असता वाळू तस्करांनी त्यांचीही कार अडवून त्यांच्यावर दगडफेक करत कुऱ्हाडीनं वार करत त्यांच्या ताब्यातील वाळूचा टिपर घेऊन पळून गेले. याबाबत जामखेड पोलिसात 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. पिंपरीतल्या दिघीमध्ये पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्याची धक्कादायक घटना घडली. गायींचा कत्तलखाना चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस कारवाईसाठी गेले होते. प्रगती हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात गायींचा कत्तलखाना सुरू होता. पोलिसांनी तो अडवण्याचा प्रयत्न करताना त्यांच्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. यात सुरेश ज्ञानोबा शिंदे हे पोलीस कर्मचारी जखमी झाले. दिघी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. मराठा समाजाचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांच्या नाव घेऊन शेवगावच्या एका पोलीस निरीक्षकाची फसवणूक झाल्याचं पुढे आलंय. याच पोलीस निरीक्षकाचे 2 युनिफॉर्म सुद्धा चोरीला गेलेत. गोविंद उमासे असं फसवणूक झालेल्या पोलिसाचं नाव असून ते शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आहेत. नवनाथ इसारवाडे नावाच्या व्यक्तीनं आमदार मेटेंचा नातेवाईक असल्याची बतावणी केली. मेटेंचा हुबेहूब आवाज काढून तो बोलत असे. वेगवेगळ्या कारणांसाठी त्यानं उमासेंकडे पैशांची मागणी केली. नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी घेण्यात आलेल्या गांधी विचार परीक्षेत डॉन अरुण गवळी अव्वल आलाय. डॅडीनं महात्मा गांधींच्या अहिंसेच्या विचारांचा अभ्यास करत या परीक्षेत 80 पैकी 74 गुण मिळवत चक्क पहिला क्रमांक पटकावलाय. सहयोग ट्रस्ट सर्वोदय आश्रम नागपूर आणि मुंबई सर्वोदय आश्रम यांच्या संयुक्त विद्यमानं नागपूरच्या कारागृहातील कैद्यांसाठी गांधी विचार परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत कारागृहातील 160 कैदी बसले होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील एक विद्यमान नगरसेविक आणि माजी नगरसेवक यांच्यातलं संभाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालंय. त्यांच्यातलं हे संभाषण ऐकल्यावर राजकीय सुसंस्कृतपणा किती रसातळाला गेलाय याचं ठळकपणे दर्शन घडतं. तब्बल 22 मिनिटांचं हे आजी माजी नगरसेवकांचं संभाषण आहे. त्यातील काही सेकंदांचं संभाषण प्रत्यक्ष ऐकवणं हे सभ्यतेला धरून होणार नाही. यावरूनच ते संभाषण कुठल्या पातळीचं असेल याचा अंदाज येऊ शकतो. हे संभाषण व्हायरल झाल्यानंतर पिंपरी चिंचवडकरांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला जातो त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी चिंता व्यक्त करत याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांची भेट घेतली. तसंच अशा व्यक्तींवर कारवाईची मागणीही केली. याबाबत तक्रारींसाठी वेगळा विभाग असावा अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर देखील बऱ्याचदा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्तिगत टीका होतीये त्यावर देखील कारवाई करण्याची मागणी सुळे यांनी केली आहे. नालासोपाऱ्यातल्या कारवाईत पोलिसांच्या हाती मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र हाती लागली आहेत. 11 देशी बॉम्ब या कारवाईत जप्त करण्यात आल्याचं आधीच उघड झालं होतं. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 5 देशी आणि 3 अर्धवट बनलेली पिस्तुलं, 30 गोळ्यांचं एक अशी 7 कार्ट्रेजेस, 9 mm बंदुकीच्या काडतुसांची 11 कार्ट्रेजेस जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय पुण्यातून 1 लॅपटॉप, 6 हार्ड डिस्क, 5 पेनड्राईव्ह, 9 मोबाईल, शेकडो सिम कार्ड्स आणि 1 वायफाय डोंगलही जप्त करण्यात आलं आहे. याशिवाय 1 मोटरसायकल आणि अनेक कागदपत्रही जप्त करण्यात आली आहेत. एटीएसनं अटक केलेल्या वैभव राऊतच्या समर्थनार्थ सोपारा गावात मोर्चा काढला जाणार आहे. वैभव राहत असलेल्या भंडारआळी परिसरात मोर्चा काढला जाणार आहे. एटीएसनं केलेली कारवाई चुकीची आहे, त्याच्या विरोधात कट रचल्याचा आरोप वैभवच्या मित्रपरिवारानं केलाय. डहाणू ते अलिबागपर्यंतचा भंडारी समाज तसंच काही हिंदुत्ववादी संघटना मोर्चामध्ये सामील होणार आहेत. यासंबंधी गावकऱ्यांची सोपारा गावात अनंत सभागृहात बैठक झाली. दरम्यान कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यासाठी कर्नाटक एसआयटीचं एक पथक मुंबईत दाखल झालंय. नालासोपाऱ्यातून अटक करण्यात आलेल्या वैभव राऊत आणि त्याच्या साथीदारांची चौकशी करण्यासाठी हे पथक मुंबईत आल्याचं सूत्रांनी म्हटलंय. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीनं काही आरोपींना अटक केली आहे. त्या आरोपींच्या डायऱ्यांमध्ये वैभव राऊत आणि त्यांच्या साथीदारांची नावं असल्याचं उघड झालंय. त्यातूनच गौरी लंकेश यांच्या हत्येशी वैभव राऊतचा संबंध तपासण्यासाठी कर्नाटक पोलीस मुंबईत आले आहेत. जळगावमधील खान्देश सेंट्रल मॉलच्या इमारतीवरून उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणानं पोलीस तसंच महापालिका प्रशासनाची चांगलीच दमछाक उडवून दिली. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून हा तरुण उडी मारण्याच्या तयारीत होता. तो कोणत्याही क्षणी उडी मारणार होता, त्यामुळे इमारतीच्या तळमजल्याजवळ जाळी लावून या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या तरुणाला उडी मारण्यापासून रोखण्यात पोलिसांना यश आलं. उडी मारणारा तरुण हा बुलढाणा जिल्ह्यातील असून त्याला जळगाव शहर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. नाशिक विभागातील ग्राहकांच्या अडचणी आणि वीज दर वाढीला असलेले आक्षेप याबाबत वीज नियामक आयोगानं जाहीर सुनावणी आयोजित केली होती. मात्र आयोगानं मनमानी पद्धतीनं सुनावणी सुरू ठेवल्याचा आरोप उद्योजक, पॉवरलूम उद्योजक, ग्राहक मंच आणि शेतकरी यांनी केला. तक्रारी ऐकून न घेतल्याचा आरोप उद्योजकांनी केलाय. मात्र तरीही सुनावणी सुरूच ठेवल्यानं अखेर गोंधळ झाला. त्यामुळे आयोगानं निघून जाणं पसंत केलं तर उद्योजकांनीही सुनावणीवर बहिष्कार घातला. मराठवाडा विदर्भातल्या दरांपेक्षा 40 पैसे अधिक दर नाशिकमध्ये आकारला जातोय. पुण्यामध्ये कचऱ्यापासून वीज निर्मितीचे तब्बल 25 प्रकल्प महापालिकेतर्फे उभारण्यात आले. मात्र त्यांपैकी निम्म्या प्रकल्पांमधली वीज निर्मिती ठप्प आहे. त्यामुळे महापालिकेकडून पुणेकरांच्या पैशांचाच कचरा केला जात असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केलाय. शहरात निर्माण होणाऱ्या 1 कचऱ्यापैकी 125 टन ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची क्षमता या प्रकल्पांमध्ये आहे. त्या जोडीला बायोगॅस आणि वीज निर्मितीही केली जाते. पुण्यातील कचऱ्याचा प्रश्न लक्षात घेता ही योजना अतिशय उत्तम आहे. मात्र प्रश्न आहे तो योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचा. राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका उडालेला असतानाच धनगर समाजही सरकारविरोधात रस्त्यावर उतरलाय. अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभर धनगर समाजाचं आरक्षणाबाबत आंदोलन होत आहे. औरंगाबादमध्ये आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर उतरलाय. शहरातील 4 प्रमुख रस्त्यांवर त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. पारंपरिक वाद्य वाजवत त्यांनी रस्त्यावर नृत्य करत आंदोलन केलं. नागपूरमध्ये भाजपचे खासदार डॉक्टर विकास महात्मेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेकडो मोर्चेकरी रस्त्यावर उतरले. आरक्षणासाठी प्रसंगी खासदारकीचा राजीनामाही देऊ असं विकास महात्मे यांनी सांगितलं.
तर सोलापूरच्या अक्कलकोट इथं हजारो धनगर बांधवांनी धनगर आरक्षणासाठी शहरातून मोटरसायकल रॅली काढली आणि सोलापूर अक्कलकोट हायवेवर रास्ता रोको केला. त्यामुळे स्वामी समर्थांच्या दर्शनाला आलेल्या भाविकांच्या वाहनांच्या मोठ्याच रांगा लागल्या होत्या. 2 तास आलेल्या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणा देऊन सरकारचा निषेध केला. धनगर नेते विधान परिषदेचे आमदार रामहरी रुपनावर यांनी सरकारनं धनगरांना आरक्षण द्यावं अशी मागणी केली. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजातर्फे सांगलीमध्ये देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यात शेकडो आंदोलक सहभागी झाले होते. धनगर आरक्षणाचा प्रश्न महिन्याभरात सोडवा, अन्यथा राज्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सरकार जबाबदार राहील, असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. नांदेड लातूर रोडवर लोहा इथं मेंढरं सोडून रास्ता रोको करण्यात आला. नायगाव इथं बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती, तर नांदेड हैदराबाद रोडवर नायगाव चौकात रास्ता रोकोही करण्यात आला. तब्बल तासभर पूर्ण वाहतूक ठप्प होती. धर्माबाद, बिलोली, देगलूर इथंही मुख्य चौकांमध्ये रास्ता रोको करण्यात आला. चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धनगर समाजाच्या वतीनं मागण्या पुढे रेटण्यासाठी धरण आंदोलन करण्यात आलं. चंद्रपूरसह राज्याच्या सर्वच भागात असलेल्या धनगर समाज सदस्यांनी सप्टेंबर महिन्यात चौंडी इथं होणाऱ्या राज्य बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याचा निर्धार केलाय. एसटी प्रवर्गात धनगर समाजाचा समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्यात धनगर समाज रस्त्यावर उतरला होता. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धनगर समाजातर्फे धरणे आंदोलन करण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्येही मोर्चा काढून रास्ता रोको करण्यात आला. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना तात्काळ शिष्यवृत्ती देण्यात यावी, मेंढपाळांना त्रास देणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावं, अशा विविध मागण्यांसाठी मालेगाव नांदगाव मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे नाहीत. धनगर समाजाबद्दलचा टीसचा अहवाल आल्यावर त्रुटी राहणार नाही, असा निर्णय घेतला जाईल, असं पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री आणि धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांनी स्पष्ट केलंय. लिंगायत समाजानं लिंगायत धर्म आणि अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळावा या मागणीसाठी राज्याच्या विविध शहरांमध्ये मोर्चे काढले, मात्र सरकारनं अद्याप लिंगायत धर्माला मान्यता दिली नाही. त्यामुळे लिंगायत समाजानं तहसील कार्यालयापुढे इष्टलिंग पूजा करून आगळंवेगळं आंदोलन सुरू केलं. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पहिल्या श्रावणी सोमवारचा दिवस लिंगायत समाजानं निवडला. यवतमाळच्या महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयात तृतीय वर्षाला प्रवेश नाकारल्यानं संतप्त विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सायकल मार्च काढला. एटीकेटी प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी वारंवार समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तांना पत्र दिली, मात्र कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रवेश वंचित विद्यार्थ्यांनी सायकल मार्च काढला. रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी अलिबाग इथं रायगड जिल्हा परिषदेवर धडक दिली. एसटी स्थानकापासून निघालेल्या या मोर्चामध्ये जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांच्या अनेक मागण्या मांडण्यात आल्या. ठाण्यातील वाहतूक कोंडीला मुख्य कारण म्हणजे शहरातील रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे. मुंब्रा बायपास रस्त्याचं काम संथगतीनं सुरू आहे. शहरातील अंतर्गत रस्ता नाशिक हायवेला जोडणारा मुख्य रस्ता असलेल्या साकेत पुलावरच प्रचंड मोठे खड्डे पडलेले आहेत. ठाण्याच्या विविध भागात अजूनही खड्ड्यांचं साम्राज्य आहे. ठाण्यातील श्रीरंग आणि वृंदावन परिसरात मोठमोठाले खड्डे पडले, त्यामुळे इथल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. श्रीरंग परिसरात शाळा आणि खासगी शिकवणी असल्यानं दुपारच्या वेळेस इथं मोठी वाहतूक कोंडी होते. मुंबईतल्या ताडदेव इथल्या पोलीस वसाहतीमधील इमारतीच्या दुरवस्थेची बातमी झी 24 तासनं काही दिवसांपूर्वी दाखवली होती. या बातमीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागानं या इमारतीच्या डागडुजीला सुरुवात केलेली आहे. या कामाला झालेल्या सुरुवातीमुळे पोलीस कुटुंबांनी झी 24 तासचे आभार मानलेत. पुण्यामध्ये सकाळपासूनच पावसानं हजेरी लावल्यानं शहरातील वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला. ठिकठिकाणी रस्त्यांची झालेली अपूर्ण कामं आणि बंद असलेली सिग्नल यंत्रणा यामुळे सकाळच्या कार्यालयांच्या वेळा टिळक रस्ता, कात्रज, बाह्य वळण मार्ग या रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक संथगतीनं चालत असल्याचं चित्र आहे. 15 मिनिटांच्या प्रवासासाठी वाहनचालकांना 1 ते 2 तास लागत आहेत. पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्यानं पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली. या चारही धरणातील एकूण पाणीसाठा 91.47% इतका झालेला आहे. तर पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारं पवना धरणही 100% भरलं आहे.
वॉटर कप स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या माण तालुक्यातील टाकेवाडीनं प्रथम क्रमांक पटकावलाय, तर याच तालुक्यातील भांडवली गावानं दुसरा क्रमांक पटकावलाय. एकाच तालुक्यातल्या दोन गावांना वॉटर कप स्पर्धेत यश मिळाल्यानं ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्यात पर्यावरणाचा ऱ्हास आणि प्रदूषण नियंत्रणात यावं यासाठी राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करत प्लास्टिक बंदी केली, मात्र अजूनही प्लास्टिक बंदी पूर्णपणे झालेली नाही. त्र्यंबकेश्वर नगरीत मंदिराच्या प्रवेशद्वारावरच प्लास्टिकची विक्री केली जात आहे. पोलीस यंत्रणा या ठिकाणी उपस्थित असली तरी देखील याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात श्रावण महिन्यानिमित्तानं पूजेसाठी थेट प्रवेश मिळवणाऱ्या भाविकांची गर्दी होत आहे. यामध्ये अभिषेक करायचा असल्यास 100 रुपये तर दाम्पत्याकडून 200 रुपयांची देणगी घेतली जातीय. अभिषेकासाठी पहाटे 4:30 ते सकाळी 7 आणि दुपारी 1 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे सामान्य भाविकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. श्रावणी सोमवार निमित्तानं संपूर्ण देशभरात महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पहाटेपासून मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मुलुंडच्या पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयानंतर अखेर वीर सावरकर रुग्णालयातही प्रशासनाच्या बोंगळ कारभाराला रुग्णांना सामोरं जावं लागतंय. प्रसूतीसाठी नाव नोंदणी करूनही पेडियाट्रिक डॉक्टरच नसल्यानं रुग्णांना थेट घाटकोपरचं राजावाडी रुग्णालय गाठावं लागतंय. या ठिकाणी बालचिकित्सा विभागासाठी 25 खाटा राखीव ठेवण्यात आल्या असल्या तरी रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टरच नसल्यामुळे या वॉर्डमध्ये सर्व खाटा रिकाम्याच असतात. तसंच अनेक लहानसहान उपचारांसाठीही नागरिकांना थेट सायन अथवा राजावाडी रुग्णालयाची चिठ्ठी देण्यात येते. गिरगाव जुहूसमुद्र किनाऱ्यापाठोपाठ आता दादर समुद्र किनाऱ्यावरही जेलीफिश आढळले. दादर चौपाटीवर काही जण फिरायला गेले असताना त्यांना हे जेलीफिश आढळून आले. जेलीफिशचा दंश हा विषारी मानला जातो, त्यामुळे दादरवासियांनाही आता सावधगिरीचा इशारा देण्यात आलाय. नागपूरमधील संविधान चौकात नागिणीच्या वेशभूषेत अवतरलेल्या दोन तरुणींनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. नागपंचमीच्या निमित्तानं सापांच्या प्रजाती वाचवण्याचा संकल्प प्रत्येकानं करण्याचं आवाहन त्या करत होत्या. पेटाच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला होता. नागपंचमीला सापाला दूध देण्यात येतं, मात्र सापाला दूध दिल्यामुळे त्रास होत असल्याचं यावेळी पेटाच्या गरिश्मा गिलानी यांनी सांगितलं. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात तिरंग्याची विक्री केली जाते, मात्र या दिवसानंतर झेंड्यांचा योग्य तो सन्मान राखला जात नाही. ज्या तिरंग्याखाली एकवटलेला देश अबाधित राहावा यासाठी अनेक सैनिक आपल्या प्राणांची आहुती देतात, त्या तिरंग्याचं महत्व पटवून देण्यासाठी पवईतील पवई इंग्रजी माध्यम शाळेत तिरंगा बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.